या ठिकाणी विशेष कार्यकारी दंडाधिकारी सन्माननीय सौ शोभाताई वसंत कोराटे मॅडम या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत. त्यांच्या हस्ते या इंदिरानगरमधील या प्रकल्पाचं उद्घाटन संपन्न झालंय. मॅडम काय सांगाल आजच्या ह्या उपक्रमासंदर्भात? मुलांची गर्दी आहे, परीक्षा आहे आणि आगामी येणारी उन्हाळ्याची सुट्टी आहे, तरी सुद्धा गर्दी आहे, तर काय सांगाल? हे सुट्टीच्या दृष्टीने मुलांना एक खेळण्याचं व्यासपीठ मी जे तयार करून ठेवलं आहे आणि एक बुद्धीला चालना मिळेल मुलांना आणि एकत्र ती मुलं खेळतील, मुलांना एक आनंद मिळेल. कुठेतरी रोडवरती चेंडू खेळणं, कुणाच्या तरी घरात जाणं, भांडणं, यापासून एक बचाव होईल. आई वडिलांच्या डोक्याचा ताण पण कमी मिळेल आणि मुलांना एक संरक्षण आहे हे म्हणजे आणि खेळण्याला एक उत्साह आहे याच्यामध्ये. मुलांच्या बुद्धीची वाढ होण्याची याच्यामध्ये थोडीशी शक्यता आहे आणि सगळ्या दृष्टीने चांगलं आहे. आरोग्याच्या दृष्टीने पण चांगलं आहे, बुद्धीच्या दृष्टीने चांगलं आहे आणि हा असे जर प्रकल्प कोणी जर तयार करत असेल मुलांसाठी तर हे चांगलीच गोष्ट आहे. आमच्या इंदिरानगरमध्ये प्रथमच मुलांसाठी हा म्हणजे तुम्ही एक प्रयोग घेऊन आलात, याबद्दल आम्ही तुमचे एक आवाज सरांचे म्हणजे अभिनंदनच करतो. आणि असंच वेळोवेळी मुलांना काही काही नवीन नवीन योजना जर असतील तर आणाव्यात इंदिरानगरमध्ये, तुम्हाला साथ मिळेलच आमच्या इंदिरानगरमध्ये. मॅडम या ठिकाणी डॉक्टर संजय आव्हाळे यांनी ह्या पेटंटच्या माध्यमातून ह्यावरती संशोधन केलेलं आहे. सन्माननीय दीपक कोराटे यांचंही यासाठी सहकार्य आहे, किरण कोराटे यांचंही सहकार्य आहे. तर ह्या या परिसरातील जे पालक आहेत त्यांचा कितपत रिस्पॉन्स येऊ शकतो? म्हणजे 70% तरी तुम्हाला म्हणजे रिस्पॉन्स चांगलाच मिळेल इथे 70-80% मुलांच्या बाबतीमध्ये. कारण सुदृढ म्हणजे हे पालक जे आहे ते म्हणजे स्वतः पण म्हणजे हौशी आहे आणि मुलांच्या बाबतीमध्ये आणि काहीतरी वेगळं मुलांना मिळावं यासं म्हणजे विचारत असतातच आणि साथ मिळेल तुम्हाला चांगली इथे. ओके, धन्यवाद मॅडम. आपण या ठिकाणी या प्रकल्पाला भेट दिली, तुमच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटनही झालं आणि त्या दृष्टीने अनेकांना आनंद झालेला आहे. मुलांना तर तुमच्या या उपक्रमाच्या उद्घाटनाचा खूप आनंद झाला, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.